नमस्कार, मी विशाल परदेश या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता क्षणाला सुरुवात करतोय आपण महत्त्वाच्या बातमीने. ब्रेकिंग न्यूज आहे, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर ईडी कार्यालयात दाखल झाले. आता ईडीकडनं त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. आरबीआयनं येस बँकेवर निर्बंध घातलेत आर्थिक अनियमितता आणि अवाजवी कर्ज वाटपामुळे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे संचालक मंडळ जे आहे ते बरखास्त केलंय. येस बँकेवरती प्रशासक नियुक्त करण्यात आलेला आहे, मात्र खात्यातून केवळ 50,000 रक्कम काढण्याची मर्यादा घातल्याने येस बँकेचे खातेदार हवाल देऊ शकले. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, काय तपशील याबद्दल? विशाल, राणा कपूर जे आहेत ते रात्री त्यांच्या घरी नव्हते ज्यावेळी ईडीने रेड टाकली होती, तेव्हा परळीतल्या समुद्र महल इथं जो ईडीने छापा टाकला होता. या छाप्यामध्ये जेव्हा माहिती मिळाली त्यानुसार जे राणा कपूर आहेत ते जवळपासच कुठेतरी होते आणि ते ईडीच्या संपर्कामध्ये होते. त्यांना घेऊन नंतर ईडीनं संपूर्णपणे त्यांच्या घरी आणि त्यांचं जे खासगी कार्यालय त्या ठिकाणी त्यांनी छापेमारी केलेली आहे. महत्वाचे कागदपत्र जे आहेत ते त्यांनी हस्तगत केलेले आहेत. त्याच पद्धतीनं आज सकाळी संपूर्ण रात्रभर 12 तास चौकशी झाल्यानंतर छापेमारी झाल्यानंतर आता साधारणपणे 11 च्या दरम्यान ईडीचे जे अधिकारी आहेत ते राणा कपूर यांना घेऊन ईडीच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांची चौकशी होईल आणखीन असं म्हटलं जात आहे. पण आणखीन सूत्रांनी जी माहिती दिली ईडीच्या त्यानुसार लवकरच पुढच्या तासाभराच्या आतमध्ये राणा कपूर यांना अटक दाखवून साधारणपणे 3 वाजता ईडी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे अशी देखील ईडीच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्याच पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते कानपूर कनेक्शन जे आहे DHFL या संपूर्ण कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यामध्ये राणा यांचा महत्वाचा हात मांडला जातोय. कारण का राणा यांनी खूप कोटी रुपये परदेशामध्ये त्या ठिकाणी पाठवले आणि तिथून जे पैसे आले ते त्यांनी त्यांच्या पत्नीच्या अकाउंटवरती घेतले. म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं कुटुंब देखील कुठेतरी सामील आहे. त्याच पद्धतीनं येस बँकेचे आणि खासगी असे म्हणून जवळपास 7 व्यक्ती आणखीन असे आहेत जे ज्यांना ईडीने ताब्यात घेतले त्यांची चौकशी सुरू आहे. त्या सगळ्यांनी चौकशी केल्यानंतर नेमकं यांना अटक दाखवणार का चौकशी आणखीन पुढे चालणार ते पाहावं लागेल. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात राणा कपूर यांच्या चौकशीत नेमके काय मुद्दे समोर येतात. पण सध्या तरी